अशाच ताजा घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगट यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी झालेल्या अत्याचाराप्रकरणी गुन्हे दाखल करावे आणि गुन्हेगारांना अटक करावी या मागणीसाठी राहुरी शहरातून मोर्चा काढत तहसीलदार पोलीस यांना निवेदन देण्यात आलंय। या निवेदनात म्हटलंय की बुलढाणा येथील दोन कुटुंबात वाद होऊन जातीय तेढ निर्माण झालेले प्रकरण, तसेच राहुरी येथील खडांबे येथे साळवे कुटुंबाला मारहाण झालेले प्रकरण, राहाता तालुक्यातील युवक रवींद्र लोंढे याला गुंडांनी मारहाण केलेलं प्रकरण, शिर्डी येथील युवक धीवर याचा खून झालेलं प्रकरण, यातील आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। आपलं जे आता निवेदन प्राप्त झालेलं आहे ते माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फतीने राज्य शासनाला पाठवण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। त्यासोबतच दुसरा जो विषय होता खडंब्याचा आरोपी जो फरार आहे त्याकरता मी वैयक्तिक स्वतः लक्ष घालून आरोपी लवकरात लवकर अटक करण्याकरता प्रयत्न करणार आहे। शिर्डीला जी हत्या झालेली आहे त्याबाबत LCBची टीम पूर्णतः वर्कआउट करत आहे, आरोपीच्या अतिशय जवळ पोहोचलेले आहेत, ते आरोपी देखील लवकरात लवकर अटक होतील। बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुरेंद्र भाऊ तू मागे बढो हम तुम्हारे साथ हैं, सुरेंद्र भाऊ तू मागे बढो हम तुम्हारे साथ हैं। संजय गायकवाड ज्यावेळेस तो आमदार म्हणून आला तर त्यांच्या ज्या संविधानाची शपथ घेतली खऱ्या अर्थाने त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे। त्यांनी लोकांना प्रवृत्त केलं आहे की उद्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्यांनी जी विरोधी जी व्हायला झालं आहे ते विळ्यामुळं दलित समाजामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे आणि तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीसाठी आम्ही आज गावरी कचेरीवर मोर्चा घेणार होतो। यानंतर जर इथं आज दिवाशी मिटके साहेब आहेत त्यांनी जर तो गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही नगर SP कार्यालयावर मोर्चा घेणार आहोत। तसेच खडंब प्रकरणामध्ये जो फरार आरोपी आहे बाळासाहेब लटके त्या आरोपीची पण आम्ही अडकीची मागणी केली आहे। शिर्डीचे जे हत्याकांड झालं आहे त्या आरोपीची पण आम्ही अडकीची मागणी केली आहे। रात आहे त्याचे दलित युवकास मारहाण झाले त्या आरोपीची पण आम्ही अडकीची मागणी केली आहे आणि आम्ही सर्व आज या मोर्चामध्ये सहभागी झाले। सर्व आमचे मित्र आहेत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठव्या गटाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या मागणी करत आहोत। जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात चित्तोड या गावी 1 जुलै रोजी जो दलित कुटुंबीयावर हल्ला झाला त्या कुटुंबियाच्या विरोधात जे तिथे स्थानिक आमदार आहेत संजय गायकवाड त्यांनी ॲट्रॉसिटीबद्दल जर कोणी दाखल केली तर त्या विरोधामध्ये दुर्ड्याचा गुन्हा दाखल करा असं बेताल वक्तव्य केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकर प्रेमी RPI आठवले गट याचे सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी निवेदन देण्यासाठी सर्व राहुरी तहसील कचेरीवर धडक मोर्चा काढला होता। तर प्रामुख्याने आमची मागणी आहे की संजय गायकवाड यांना तत्काळ विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून त्यांचं निलंबन करावं। तसेच आमची दुसरी मागणी अशी आहे की जे खडंबे राहुरी तालुक्यातील खडंबे येथे जे साळव कुटुंबे आहे यांच्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। तिसरी आमची मागणी आहे शिर्डी आणि राहाच्यामध्ये ज्या युवकांवर प्राणघातक हल्ला झाला एक जणाचा मर्डर झाला त्याचा योग्य पद्धतीने तपास करून गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या प्रसंगी माननीय तहसीलदार साहेब आणि डेप्युटी साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि योग्यची कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। यावेळी RPIचे राज्य सचिव विजय वाघचौरे, राज्याचे उपाध्यक्ष श्रावण वाघमारे, जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, राहाता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्षा सीमा बोरुडे, महिला तालुका अध्यक्षा स्नेहल सांगळे आदींसह भीमसैनिक आदी उपस्थित होते। न्यूज सुपरवनसाठी नेल्सन कदम, राहुरी।